पृथ्वी ही जैवविविधतेने नटलेली आहे। पृथ्वीवर वनस्पतींच्या व प्राण्यांच्या सुमारे 87 लाख प्रजाती आहेत। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जगातील 8 विचित्र प्राण्यांच्या प्रजातींबद्दल माहिती घेणार आहोत। नंबर 1, ग्लास फ्रॉग। हे एक विशिष्ट प्रजातीचे बेडूक आहे। हा एक उभयचर प्राणी असून मुख्यतः दक्षिण अमेरिकेत आढळतो। या बेडकाचा रंग पिवळट हिरवा असतो। याचे वैशिष्ट्य म्हणजे या बेडकाच्या पोटाची त्वचा पारदर्शक असते। याच्या पोटाच्या त्वचेतून पोटातील आतडी, यकृत व हृदय दिसून येतात। पोटाची त्वचा पारदर्शक असल्यामुळेच या प्रजातीच्या बेडकांना ग्लास फ्रॉग म्हटले जाते। नंबर 2, पांडा अँट। हा कीटक मुंगीसारखा दिसत असला तरी हा मुंगी नसून गांधील माशी आहे। ही प्रजाती 1938 शोधली गेली। या गांधील माशीच्या रंगामुळे त्याला पांडा अँट म्हटले जाते। या प्रजातीच्या गांधील माशींमध्ये मादींच्या अंगावर केसांचा जाड थर असतो व त्यांना पंख नसतात तर नरांना पंख असतात। ही गांधील माशी चिलीच्या स्क्लेरोफिल जंगलात आढळते। नंबर 3, होंड्युरन व्हाईट बॅट। हे एक विशिष्ट प्रजातीचे वटवाघूळ आहे। या वटवाघळांच्या अंगावर पांढरे केस असतात व त्यांचे नाक पानाच्या आकाराचे असते। ते झाडांच्या पानांमध्ये तंबू बनवून राहतात। या वटवाघळांची प्रजाती होंड्युरस, निकराग्वा, कोस्टारिका व पश्चिम पानामामध्ये आढळते। नंबर 4, व्हेनेझुएलन पुडल मॉथ। हा एक विशिष्ट प्रजातीचा कीटक आहे। हा कीटक 2009 व्हेनेझुएलामध्ये आढळला। या कीटकाच्या अंगावर पाळीव कुत्र्यासारखे केस असतात। हे केस डोके, पोट, छाती व पंखांवर सुद्धा असतात। नंबर 5, ग्लॉकस अटलांटिकस। ही विशिष्ट प्रजातीची समुद्री गोगलगाय आहे। याला ब्ल्यू सी ड्रॅगन किंवा ब्ल्यू एंजल सुद्धा म्हटले जाते। या समुद्री गोगलगायच्या पोटामध्ये हवेची पोकळी असते, त्यामुळे हा जीव समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असतो। नंबर 6, डंबो ऑक्टोपस। या ऑक्टोपसच्या शरीराची रचना इतर ऑक्टोपसच्या तुलनेत वेगळी असते। या ऑक्टोपसच्या डोक्यावर 2 कानासारखे कल्ले असतात। या ऑक्टोपसचे नाव 1941 डिझनीच्या डंबो चित्रपटातील डंबो हत्तीच्या नावावरून ठेवले आहे। या ऑक्टोपसच्या आतापर्यंत 17 प्रजाती आढळलेल्या आहेत व या प्रजाती समुद्रात 1 किलोमीटर ते 7 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतात। नंबर 7, सेगा अँटिलोप। हे एक विशिष्ट प्रजातीचे काळवीट आहे। या काळवीटीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे नाक फुगल्यासारखे मोठे व लवचिक असते, थोडक्यात सोंडेसारखे नाक असते। उन्हाळ्यामध्ये काळवीटीच्या नाकामध्ये जाणारे धूळ अशा नाकामुळे सहज बाहेर पडते व हिवाळ्यात थंड हवा काळवीटीच्या फुफ्फुसात जाण्यापूर्वी या नाकाद्वारे गरम होते। हे काळवीट मुख्यतः युरेशियन गवताळ प्रदेशामध्ये आढळते। नंबर 8, प्रोबोस्किस मंकी। हे एक विशिष्ट प्रजातीचे माकड आहे। याला लांब नाकाचे माकड सुद्धा म्हटले जाते। या प्रजातीमधील नर माकडांचे नाक मोठे, लांब व खालच्या दिशेत लटकत असते, थोडक्यात सोंडेसारखे नाक असते, तर मादी माकडांचे नाक लहान व तरुण वयात वरच्या दिशेत वळलेले असते। या प्रजातीचे माकड बोर्नियो बेटावर आढळतात। हे बेट जगातील 3 क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे।